कारण पाहिजे ना उत्तर तर देऊया अशी था 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 अशी भाषा नका वापरू कारण नाही म्हणून कोणाची परवानगी यायची तुम्हाला काय परवानगी दिली एक्सप्रे साहेबांनी काय लिहून दिले बघू जरा नेमणूक आहे ती मला दिसते नेमणूक आहे म्हणून तुमच्याशी बोलतोय ना तुम्हाला तुमच्याशी बोलायची गरज काय होती घमेंडीत बोलायचं नाही इतक्या दादागिरीत बोलायचं नाही एसप्रेस तुम्हाला त्याच्याकरता सौजन्याने बोला तुम्ही कोणाशी बोलताय मी तुम्हाला विचारतोय मी स्वतः खाली उतरायला तर तुम्ही बोलताय कोणाशी सरळ बोलायचं अंगावर अंगावर ड्रेस चढला म्हणून काय तुम्ही वाटेल तसं आमच्याशी वागायचं नाही आणि मी आधी मुळात सौजन्य कधी सोडत नाही कोणाचे आहे तुझ्या तुम्हाला परवानगी नाही तुम्हाला कशाला हो ठेवलंय उभं करून रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे काय तर अशा पद्धतीने तुम्हाला थांबवलं जातं तो, तो भाग त्या, नाही तो भाग वेगळा त्यांच्या त्यांना सांगितला पोलिसांना काम काय दुसरं असले उद्योग करलाच ते पोलीस असतात दुसरं पोलीस करतात काय चांगलं काम कधी करतात आता हा दौरा नियोजित आहे ठरलेला आहे मग एवढा पोलीस बंदोबस्त आणि एवढी अडवणूक का केली जाते असं आहे की मुळामध्ये त्यांना ज्या काय इन्स्ट्रक्शन असतील त्या पद्धतीने ते वागतात परंतु कधी कधी पोलीस मग ओवर ऍक्टगिरी करतात त्यांना सांगितल्याच्या पलीकडे आमचं काहीतरी वेगळा अधिकार आहे आणि त्यानं पोलिसांना प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढे अमर्याद अधिकार देऊन ठेवलेले असतात त्यामुळे ते बोलतील तो कायदानी बोलतील तो नियम आता कसं इतर जे गाड्या तुमच्या बाहेर अडवण्यात आलेल्या आहेत आता उद्धव साहेब उद्धव साहेब येत आहेत आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर जाणार आहोत हे अधिकारी बऱ्याच वेळेला स्थानिक पण नसतात बाहेरचे पण असतात ते समजून घेत नाहीत विचारत नाहीत बोलत नाहीत मी सांगितलं काय त्यांच्या अंगावर एकदा वर्दी चढली की त्यांना नशा चढते तुम्ही बोललात का काय नेमकं त्यांचा प्रश्न आहे कशा पद्धतीने तुम्ही मार्गी लावणार उद्धव साहेबांशी कोण कोण बोलणार आहेत कारण इथं एवढं असं आहे की मुळा मुळा लोक मुळा मुळामध्ये मुळामध्ये मी इथला लोकल त्याला जाऊ दे त्याला त्याला का थांबवलंय मुळामध्ये मी इथला काय लोकल प्रतिनिधी नाही त्यामुळं उद्धव साहेब स्वतः येत आहेत मी बोलण्यापेक्षा उद्धवसाहेब बोलणं हे योग्य आहे आणि म्हणून उद्धव साहेब हे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत आम्ही बोलण्यापेक्षा ते बोलणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते बोलतील आणि आम्ही ते बोलतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत काय शिवसेने शिवसेनेची की नेमकी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असणार आहे याबाबतला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका काय याच्यापेक्षा जर सरकारला खरोखर रोजगार द्यायचा असेल मी अनेक वेळा सरकारला आव्हान दिलेलं आहे की हा तीन लाख चार लाख कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प तुम्ही आणताय म्हणून सांगताय हे तीन चार लाख रुपये खर्च कोण कोटी खर्च कोण करणार आहे एक लाख लोकांना रोजगार तुम्ही देणार म्हणून सांगता असा कोणता प्रकल्प आहे की डायरेक्ट एक लाख रो, लोकांना रोजगार देईल याच्याकरता एक मंडप लावा एका मंडपावर तुम्ही सरकारच्या तर्फे किंवा भाजपाच्या मंडळींनी यावं त्याच मंडपामध्ये त्या स्टेजवर मी येतो जनतेला समोर बोलवा आणि जनतेचं समाधान करा हा केवळ लोकांना उल्लू बनवण्याचा फसवण्याचा उद्योग हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तुम्हाला जर कोकणाच्या जनतेची एवढीच जर काळजी असेल तर आमचा घेऊन गेलेले वेदांता फॉक्सकॉन आमचा घेऊन गेलेले एअरबस प्रकल्प इथं घेऊन या आणि हा प्रकल्प तुम्ही गुजरातला घेऊन जा आम्ही इथल्या जनतेला कन्व्हिन्स करू इथल्या जनतेला आम्ही सांगू आणि हा प्रकल्प लोकांना आम्ही या ठिकाणी म्हणजे एअरबस आणि आणि वेदांता हा प्रकल्प घ्यायला आम्ही भाग पाडू सभेसाठी देखील परवानगी परवानगी नाकारण्यात आलेली आहे 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 म्हणजे रिस्ट्रिक्टेड तुम्हाला बरे। की शेवटी त्यांची सत्ता आहे ते सत्तेचा दुरुपयोग करतायत हे स्पष्ट दिसतंय आणि म्हणून सभेला परवानगी दिली नाही याचा अर्थ लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत अशातला ना भाग नाही सभा घेण्यापेक्षा लोकांच्या भावना काय है। आहेत लोकांची मतं काय आहेत लोकांना अपेक्षा काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि ते आम्हाला समजलं की आम्हाला सभा घेणं आवश्यक आहे असं वाटत नाही किंवा सभा जरी इथं नाही झाली तरी संध्याकाळी महाडला उद्धव साहेबांची सभा होणारच आहे तिथं ते बोलू शकतील परंतु त्याचबरोबर जर महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर म्हणजे राष्ट्रवादीचं बारसू बार, बारसू 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 प्रकल्पाबद्दल आपण शिवसेनेची भूमिका जाणण्याकरता म्हणून मला बोलवलेलं आहे राजकारण करण्याकरता नाही राष्ट्रवादीची भूमिका काय काँग्रेसची भूमिका काय हे जाणण्याकरता वेगळं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर मी बोलेन बारसू विरोधकांची बाजू ऐकल्यानंतर असं आहे की आमचं आमचं सरकारला हेच सांगणं आहे ज्या पद्धतीनं आमचे उद्धव साहेब समर्थकांची बाजू बाजू ऐकून घेणार आहेत त्याच पद्धतीने विरोधकांची देखील बाजू ऐकून घेणार आहेत आणि मगाशी मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला तेच सांगितलं की त्यांनी यावं खुला मंच लावावा आणि लोकांचं समाधान करावं की हा प्रकल्प कोकणाच्या हिताचा कसा आहे कोकणाच्या लोकांना बेरोजगारीतून बाहेर काढणारा कसा आहे हा पर्यावरणाचा राहास न करणारा प्रकल्प कसा आहे हे सांगण्याचं धाडस का सरकार दाखवत नाही आणि याच्यापेक्षा सरकारनं फार त्रास घेऊ नये तर आमचा गेलेला वेदांता फॉक्सकॉन सारखे जे प्रकल्प आहेत ते आम्हाला इथं आणून द्यावे आम्ही लोकांना या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करू ही जागा बघायला गेलं तर तुमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निवडण्यात आलेली होती मग आता अचानक विरोध का असा आहे की उद्धव साहेबांकडून ही जागा निवडण्यात आलेली नव्हती पत्र देखील ते उद्धव साहेबांनीही लपवलेलं नाही आणि आम्हीही नाकारलेलं नाही उद्धव साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला केंद्र सरकारकडून सातत्यानं हा प्रकल्प या भागामध्ये करायचा आहेच अशा प्रकारचा आग्रह धरला जात होता मी दबाव हा शब्द आता वापरत नाही आग्रह धरला जात होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी पत्र दिलं की अशा अशा ठिकाणी एक मोकळी जागा आहे ती जागा बघावी तिथल्या मी आता पुन्हा एकदा सांगतो की लोकांना का सांगत नाहीत तुम्ही हा तुमच्या हिताचा प्रकल्प आहे म्हणून आणि म्हणून सरकार काहीतरी लपवत आहे सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय दुसरी गोष्ट भर उन्हातून तुम्ही या ठिकाणी मातीपरीक्षण कसलं करताय लोकांचे कडी तोडून पोलिसांचं म्हणजे बळ बळ वापरून कसलं करताय आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये घडलेली दुर्घटना तुम्ही बघत असताना दुसऱ्या बाजूला एकशे चव्वेचाळीस कलम लावणार आणि तुम्ही लोकांना जोर जबरदस्तीने या ठिकाणी आपलं काम करायला लावणार तुमच्या भूमिकेशी प्रामाणिकपणा नाही तुमचा प्रामाणिकपणा नाही तुमच्याकडे खरेपणा नाही आणि ज्या ठिकाणी संशय निर्माण होतो त्या ठिकाणी लोक सहकार्य करत नाही प्रकल्पाबद्दल त्यांना समजून सांगणार कशा पद्धतीने लोकांच्या हितासाठी आहे तुम्ही सांगताय कशा हितासाठी तुम्ही असं आहे मी काही सायंटिस्ट नाही मी इंजिनियर नाही मी सरकारचा कुठला भाग नाही मी दीड दोन वर्षापासून सरकारला जाहीर आव्हान देतोय आज नाही हे प्रकरण चिघळल्यावर नव्हे कारण मला माहित आहे तीन चार लाख कोटी रुपये इथे या ठिकाणी कोणीही प्रकल्प खर्च करणार नाही असा कुठलाही आता का, का, कारखाना आलेला नाही किंवा येणार पण नाही कारण आता ॲटोमायझेशनचा जमाना आहे एक लाख लोकांना प्रत्यक्ष नोकऱ्या काय तुम्ही लोकांना वेढा समजता की काय आणि म्हणून मी पुन्हा एकदा सरकारला आव्हान वाझा विनंती करतो पाहिजे जर आव्हान देण्याच्या विनंती करतो की खरोखर जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर लोकशाहीचा संवाद हा आत्मा आहे लोकशाहीचा आत्मा काय आहे संवाद आहे तुम्ही लोकांशी संवाद घडवा आता ह्या अधिकाऱ्यांकडनं मला तीच अपेक्षा होती की तुम्ही संवाद करा माझ्याशी पण नाही त्यांची कॉलर टाईट त्यांना लोकशाही कदाचित मान्य नसेल आणि म्हणून लोकशाही हा आपला चर्चा आणि संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे तो आत्मा सरकारनी मारू नये भारतीय जनता पार्टीनं मारू नये अशी माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद